मित्रांनो, तवसाच्या जेट्टीतनं तुम्ही आलात की साधारणतः एक 10-12 किलोमीटर नंतर पहिलं आपल्याला जे गाव लागतं ते आहे हेदवी गाव, हेदवी नंतर वेळणेश्वर. सो हेदवीचं दशभुज गणेश मंदिर आहे ना, ते अतिशय फेमस आहे आणि आपण आता तिथेच चाललो आहोत. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या गुहागर तालुक्यातले हेदवी हे गाव मुंबईपासून साधारणतः 290 किलोमीटर तर पुण्यापासून 242 किलोमीटर अंतरावर आहे. गुहागरपासून येताना हेदवी गावात शिरल्यावरच डाव्या हाताला किल्लेवजा दगडी तटबंदीने वेढलेले उंच तिकडीवर बसले असे श्री गणेशाचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. वर चढून जाण्यासाठी पायऱ्या असून थेट मंदिरापर्यंत गाडी रस्ताही तयार केलेला आहे. मंदिर परिसरासमोरच वाहन पार्किंगची सुद्धा सोय करण्यात आली आहे. कोकण आणि श्री गणेशाचं नातं खास आहे असं म्हणता येईल. गुहागरकडून तवसाळकडे जाणाऱ्या या रस्त्यावर म्हणजे सागरी महामार्गावर हेदवी गावानंतर दगडी बांधकाम केलेलं एक सुंदर गणेश मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. हेच ते हेदवीचं दशभुज गणेश मंदिर. हे मंदिर पेशवेकालीन असावे आणि माधवराव पेशव्यांच्या काळात ते मानले गेले असावे असा कयास आहे. केळकर स्वामी नामक गणेश भक्त गृहस्थांनी पेशव्यांच्या कृपेने हे मंदिर उभारले आणि उर्वरित रकमेत हरेश्वराचे मंदिर या गावात बांधले. सभा मंडपात जय विजय द्वारपाल रूपात पाहायला मिळतात. तिथेच समोर आपल्याला केळकर स्वामींच्या पादुकाही पाहायला मिळतात. गुहागर गावापासून अंदाजे 17 किलोमीटर अंतरावर असलेले हेदवी गाव प्रसिद्धीस आलं ते इथे असलेल्या या दशभुज गणेश मंदिरामुळेच. इथली सुबक आणि दुर्मिळ अशी संगमरवरी मूर्त आपल्याला क्वचितच पाहायला मिळते. नवसाला पावणाऱ्या या गणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्त आणि पर्यटकांमुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. गर्द आमराई, शांत आणि मन प्रसन्न करणारे वातावरण, विविध फळफुलांच्या बागा यामुळे येणारा भाविक हेदवीच्या दशभुज गणेश मंदिराच्या आणि मंदिरातल्या गणपती मंदिराच्या प्रेमात नाही पडला तर नवलच. मंदिरासमोर अतिशय सुंदर अशी दगडी दीपमाळ सुद्धा पाहायला मिळते आणि त्याच्या शेजारी एक तुळशी वृंदावन सुद्धा आहे. पेशवे काळात केळकर स्वामी नावाच्या गणेश भक्ताला श्रीमंत पेशव्यांच्या बाबतीत वर्तवलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे पेशव्यांनी दिलेल्या निधीतूनच केळकर स्वामींनी इथे मंदिर उभारले. मंदिरातील ही पूर्वाभिमुख मूर्ती काश्मीर येथील पांढऱ्या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीला 10 हात असून उजव्या बाजूला पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशूळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गजा व पाचव्या हातात महाळुंग आहे. डाव्या बाजूला पहिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात निळ कमळ आणि चौथ्या हातात दात व तसेच पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. गणेश मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धींपैकी एक असलेली सिद्धलक्ष्मीसुद्धा बसवलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. एका मोठ्या आसनावर विराजमान असलेल्या गणेश मूर्तीची साधारणतः उंची 3.5 फूट आहे. या अशा प्रकारच्या गणेश मूर्तीचे पूजन सैनिकी कामातील व्यक्तीने करणे अभिप्रेत असते असा इथे संकेत आहे. आणि या प्रकारच्या दशभुज गणेश मूर्ती सगळीकडे आपल्याला पाहायला मिळत नाही. इथे जवळच हेदवीच्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन उमा महेश्वराचे दर्शनसुद्धा तुम्ही घेऊ शकता.